चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन संदेश, जहां तुम चले गए। रामकृष्ण जी नमस्कार मंडळी, तुम्ही मागचा माझा व्हिडिओ पाहिलाच असेल। तेव्हा मी असं बोलले होते की मला खरंच खूप खंत वाटते की मी माझ्या आजोबांच्या शेवटच्या कार्यक्रमाला नाही जाता आलं। बट माझ्या मामा आणि मावशीचा मला 2 दिवसापूर्वी फोन आला की तुझी श्रद्धांजली आम्ही नक्कीच इथे, जेव्हा माझ्या आजोबांचा दशक्रियाविधी असेल तर तेव्हा आम्ही ती ऐकू सगळ्यांना। तर मग त्यांनी सांगितलं की तुला म्हणजे जे काही बोलायचं आहे तर ते ऑडिओ क्लिपमध्ये पाठवून द्या। आणि खरंच तसं केलं त्यांनी वगैरे, जेव्हा म्हणजे माझ्या आजोबांचा दशक्रियाविधी चालू होता तर तेव्हा त्यांनी माझी ऑडिओ क्लिप ऐकवली। आणि खरंच मामा मावशी आई तुमचं खूप सारं तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे मला। ठीक आहे, फिजिकली नव्हते बट माझा आवाज तिथे होता तर छान वाटलं मला, खरंच छान वाटलं। आणि तुम्ही पण बघताल मी पुढे तो व्हिडिओ नक्की हे करेल। तर मग म्हणजे मी किती असं 1000 किलोमीटर दूर आहे तिथून, पण जेव्हा मी तिथं माझा आवाज त्यांनी तिथे लावला होता तर असं वाटलं की नाही मी तिथेच आहे आणि मी तिथेच प्रत्यक्ष बोलते वगैरे। व्हिडिओ मी जेव्हा टाकला तेव्हा मला खूप लोकांचे मेसेज आले की म्हणजे किंवा म्हणजे तुझा व्हिडिओ बघून आम्हाला खूप रडायला म्हणजे आलो। आणि इवन माझी ती एक बंगाली मैत्रीण आहे, तिला तर म्हणजे ठीक आहे तिला मराठी ही भाषा समजत नाही पण ती म्हणत होती की जे काय बघून मला माझ्या आजी आजोबांची आठवण आली। आणि खरंच म्हणजे मी म्हटलं तसं आजी आजोबांचं आणि आपल्या नातवंडांचं नातं तसंच प्रेमळ वगैरे असतं। तर म्हणजे माझा उद्देश कोणाला असं एकदम इमोशनल वगैरे करायचा नव्हता वगैरे, बट आता ॲक्च्युली म्हणजे यूट्यूबचं प्रेक्षक पण माझी म्हणजे एक प्रकारे एक फॅमिली झाली आहे। तर मग आपण जसं आमच्या सुखाच्या काही गोष्टी आम्ही दाखवतो तसं म्हणजे आमच्या आयुष्यात जो काही दुःखाचे क्षण आले तर ते पण नक्की आम्ही शेअर म्हणजे करू आणि आता म्हणजे केलं आहे वगैरे। तर मग ठीक आहे, मी आता तुम्ही बघा वगैरे म्हणजे त्यांनी कसं ते माझा आवाज म्हणजे माझ्या आजोबापर्यंत पोहोचवला। रामकृष्ण हरी दादा, तुमची म्हणजेच तुमच्या शेवटची मुलगी, तुम्हाला ही श्रद्धांजली आम्ही तिथून देते। तुम्ही जिथे असाल तिथे सुखात आणि समाधानात असाल जसे तुम्ही इथे होत्या। आणि तुम्ही तिथून पण मला म्हणत असाल बाबा माझ्या नात अमेरिकेतून बोलते असंच म्हणायचं ना। आपले दादा किती धार्मिक होते हे सर्वांनाच माहिती आहे। शेवटच्या श्वासापर्यंत ते हरिपाठ बोलत होते आणि त्यांनी शेवटपर्यंत टाळ मृदुंग मुना यांचा आवाजातच ते गेले। आणि तुम्ही 30 वर्षही समाजाची अतिशय कष्टाने सेवा केली। तर तुम्ही एक आजोबा आणि एक व्यक्ती म्हणून काय होते हे मला थोडस सांगायचंय। जे तुम्ही आम्हाला ही संस्काराची आणि भरपूर काही अशी शिकवण दिली त्याच्याबद्दल नक्की आम्हाला बोलायचं आहे। आम्ही लहान असताना आमचे दादा दर महिना सुट्टीत आम्हाला घ्यायला यायचे। मामाच्या घरी आमचे आजोबा मामा मामी आमचा एवढा लाड केला। आणि मी पिल्लू काकू ह्या शिवाजी सोबतची हाकच मारली नाही त्यांनी। नेहमी सकाळी लवकर उठणं, थंड पाण्याने आंघोळ करणं आणि आमच्या आजोबांच्या जिभेमध्ये नेहमी साखर म्हणजे सर्वांशी एकदम गोड आणि हसत मुखाडच असायचं। आणि त्यांचा एक निष्ठेने असायचा की ते अष्टरंग लावणं हे मी असं नेहमी पाहत गेलो। आणि माहिती का एक अशी त्यांची अडवांची खोली होती ज्याच्यामध्ये त्यांचा खूप सारा असं सामान पडलेला असायचा। आणि ते काही ना काही नेहमी कुठे चप्पल नीट कर, सायकल नीट कर असा हा त्यांचा नेहमीच असायचा। त्यांच्याकडून आम्ही नक्की एक शिकवण घेतली की तुमची जेव्हा परिस्थिती नसते किंवा तुमच्याकडे पैसा नसतो तेव्हा माणसाला किती चिकाटीने आणि दैवाने वागलं पाहिजे आणि जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तेव्हा किती म्हणजे नम्रपणाने वागलं पाहिजे ह्याची शिकवण त्यांनी नेहमी दिली। आणि माणसाने आयुष्य हे नेहमी रडत जगावं की हसत हसत जगावं हे मात्र नक्की शिकण्यासारखं होतं त्यांच्याकडून। आणि त्यांचा नेहमी असा हसत चेहरा आणि समाधान नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती। म्हणूनच तर कदाचित त्यांना 84 वर्षापर्यंत ना त्यांना कधी बीपी शुगर चिघळी लागली। आणि चेहऱ्यावरती मला तर असं आठवत नाही की मी जी शेवटी माझी 6 महिन्यापूर्वी भेटली होती त्यांच्या चेहऱ्यावरती एक पण अशी घडी तुम्हाला दिसली नव्हती। तर ह्याच कारणामुळे जगाच्या पाठीवर असा कुठलाच माणूस नाही की त्याच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम नाही आहे। पण ते प्रॉब्लेम आपण फक्त प्रॉब्लेम न म्हणतात त्याला खरंच काहीतरी सोल्युशन हे करून आपण नेहमी आयुष्य असं फ्रेश जगावं ते माझ्या दादांसारखं हे आपण एक ही शिकवण जरी घेतली ना तरी दादांना खूप
मोठी श्रद्धांजली आज वाहिली जाईल. आणि तुमच्या पुण्याने, तुमच्या कष्टाने आज तुमची मुलं मुली, आम्ही 14 नातवंड आणि परतवंड पण आहेत, तर आम्ही पण आमचं आयुष्य चांगलं जगतोय. आणि हे कदाचित सगळं तुमच्यामुळं, कारण आपले आजी आजोबांचे आशीर्वाद आपल्या आयुष्यात नेहमी उपयोगी पडतात आणि त्यांचे आशीर्वाद नेहमी आपल्या बरोबर असतात. दादा, तुमच्या संस्काराची आणि शिकवण्याची जी काही ते आम्ही नक्की बघून ठेवू आणि तुमच्या सर्व सुंदर आठवणी आमच्या मनाच्या एका कोपऱ्यात नक्की आणि नेहमी असते. जेव्हा तुम्ही गेले होते तेव्हा आप्तेष्टांचे आणि नातेवाईकांचे आणि जे तुम्हाला भेटायला होते त्यांच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं, तर ते तुमचं किती थोर व्यक्तिमत्व होतं हे सांगून जातं दादा. जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला, आणि म्हणून देवाने चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला आमच्यापासून त्याच्याकडे नेलं. आणि तुम्ही तिथेही हसतमुख असाल आणि देवाचं तर नाम स्मरण तुम्ही नेहमीच करत असाल आणि तिथून म्हणत असाल पिल्लांना तुम्ही छान राहा, मी पण इथे खूप मजेत आहेत. आणि माझ्याकडे गावात तुमचा शेवटचा आवाज तुम्हाला तुम्ही सगळ्यांना ऐकवायचा आहे. चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन संदेश जहां तुम चले गए. रामकृष्ण यानंतर राव सरकार घोडून घसरकर.